एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोस्टिंग आणि बरंच काही चॅनलचा आपला 6वा व्हिडिओ. त्याआधी मी तुम्हाला सांगतो की मी का नाचत होतो. नाचायचं कारण असं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलं माझे निदान 100 सबस्क्रायबर कम्प्लीट करा की जेणेकरून असं माणसाला उर्मी येईल की पुढचे व्हिडिओज मी बनवायला असं प्रोत्साहन भेटल. पण तुमचं एवढं प्रेम आहे ना बाबा 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 म्हणजे काय सांगू. मला जवळपास आज 350 सबस्क्रायबर कम्प्लीट झाले. इतका आनंद झालाय तुम्हाला सांगतो. इतनी खुशी, इतनी खुशी मुझे. तो म्हणून मी नाचत होतो. थँक्स असा सपोर्ट राहू द्या. लवकरच 1K होतील आणि 1K झाल्यानंतर मी 100% डीजे लावणार आहे आणि शिवाय 10-15 केक एकसाठी कापून टाकू. आपण मोठं मोठं सेलिब्रेशन करू. तर व्हिडिओला करूया सुरुवात. आणि व्हिडिओचा आजचा टॉपिक आहे इंस्टाग्रामवरचे छपरी पोर. मजा आहे का ना भिडो. आपण सेकंड लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की इंस्टाग्रामवरच्या छपरी पोरी जर कमी पडू शकत नाही तर पोर 100% क्रिंज असणार पोरींपेक्षा. तर हा विषय मी आधी घेणार होतो पण कसं ट्रेंडिंग टॉपिक शोधायचा असतो असं मला वाटलं म्हणून मी ते गर्ल्सला पहिले टाकलं. त्यानंतर काही फेमिनिस्ट आले कमेंट सेक्शन मध्ये की जे बोलले तू फक्त मुलींनाच रोस्ट करतोय. तर तसं काही नाही, आपल्या चॅनलवर भेदभाव बिलकुल नाही आहे. आपण कंटेंट बद्दल बोलतो, आपण जेंडर बद्दल बोलत नाहीये. तर आजचा व्हिडिओ होणार आहे छपरी पोरांवरती. सगळ्यात पहिले हेडफोन्स घाला, कारण हेडफोन्स नाही घातले तर 100% तुमच्या घरचे तुम्हाला घराच्या बाहेर फेकून देतील, नाही तर गोणीत घालून मारतील. कारण व्हिडिओमध्ये इतकी स्लँग वापरली गेलेली आहे की मी अक्षरशः कानातून रक्त निघत होतं जेव्हा मी ऐकत होतो आणि तळपायाची आग मस्तकात जाऊन मस्त फुटलं होतं. पण मग कसं आहे, कंट्रोल करणार तुमच्यासाठी कंटेंट घेऊन यायचं असतं. आणि या टॉपिकवर आतापर्यंत का कोणी बोललं नाही मला काय आयडिया नाही आहे त्याच्याबद्दल. पण आपलं कसं आहे, आपण ना कोणाला घाबरतो ना आपली फाटते. जिथं जे चुकीचं आहे ते आपण बोलणार म्हणजे बोलणारच, भले ते क्रिटिसाइज असू की रोस्ट असू. स्वतःच्या करिअर कडे लक्ष द्यायला सुरुवात करा, कारण प्रेमापेक्षा आई वडिलांची स्वप्न पूर्ण होणं महत्वाचं आहे. हा जो डायलॉग आहे हा परफेक्ट आहे. काय याच्यात म्हणजे जी फिलॉसॉफी जेणे कोणी याच्या पाठीमागून ती वधवली याच्या तोंडातून, एकदम चांगली गोष्ट आहे. आणि याची एक शैली आहे बोलण्याची की जी कदाचित भरपूर महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांना आवडतील. याच्याबद्दल आपण काय बोलणार नाही. पण मला एक बोलायचं आहे की याची मोड्याची शाळा आणि बालपण कुठेतरी याला परत द्यायला हवं. कारण हा ज्या वातावरणात आत्ता राहतोय त्या ॲटमॉस्फिअर त्याच्या एजच्या मानाने त्याच्या लायकीचं नाही आहे. आणि भरपूर नुसतं त्याच्याच बद्दल नाही बोलत आहे, खूप सारे छोटे छोटे मुलं आहे त्यांचे पॅरेंट्स त्यांना फोर्सफुली सोशल मीडियावरती त्यांच्याकडून काही ना काही करून घेतात या अपेक्षेत की फेम भेटल. नंतर पैसा, फेम म्हणजे पैसा आला, स्पॉन्सरशिप आल्या, ह्या लोभात कुठेतरी लहान मुलांचं ते एक बालपण हरवलं जात आहे. म्हणून तुला गर्लफ्रेंड मी गावभर मिरवीन, तू माझी लवशिप एक्सेप्ट कर, मी तुला माझ्या लवडावर फिरवीन. तर आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला ही आहे जनरेशन झेड म्हणजे एड झवी जनरेशन. अरे भावा, ते तुझा प्रायव्हेट पार्ट आहे, पंखा नाही आहे, बजाजचा फॅन नाही आहे जे तू घर 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 त्याच्यावर फिरवणार आहे. मोडून बिडून जाईल, अवघड होऊन जाईल परिस्थिती, तुझ्या पुढच्या पिढ्या बरबाद होऊन जातील भावा. असं काही विचार करू नको. कसं लगा मेरा मजाक. पैसे होती तर दिसत होती किती छान. दुसऱ्या पैसे गेली मारून घेतली स्वतःची गाठ, त्याने बनवली तुला बुजवर गेली तरी राहत. खरं सांगतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटतंय सडलेले तांबटे बटाटे कांदे यांचा केचप बनून यांच्या तोंडात वाटला पाहिजे आणि वरून फेविस्टिक लावून चिकट टेप लावून यांचे तोंड कायमचे बंद करून टाकले पाहिजे. अरे शकालाका बुमबुम सारखे केस आहे तुझे, तुला गर्लफ्रेंड कुठून भेटली. फेमस होण्याचे भरपूर मार्ग आहे पण या जनरेशन झेडनी ती पण खास करून महाराष्ट्रातल्या जनरेशन झेडनी असा विडा उचललाय की ती फक्त शिव्या देऊन स्लँग वापरूनच फेमस होणार आहे. यांचे झाडभर फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामवरती आणि हे जे ज्या प्रकारे बोलताय ना यांचे घंटा फॉलोअर्स वाढणार नाही. आणि वाढले ना ते समजायचे जगातले सगळ्यात चमन चुतीय लोक तेच असणार आहे. कारण हे ज्या प्रकारे बोलताय ना हे हेड स्पीच आहे कुठंतरी एका जेंडर बद्दल तुम्ही बोलताय. विचार करत जा, या गोष्टी जर चांगल्या लोकांपर्यंत पोहोचल्या तर कदाचित तुमचे अकाउंट तर अकाउंट बॅन होतीलच होतील. पण अशी वाट लागेल ना अशी खुटी ठोकल्या जाईल ना का, परत ती निघता निघायची नाही, जेसीबीने ओढली तरी निघायची नाही. तुम्ही किती उड्या मारा, गर्दी तर तेव्हाच होणार जेव्हा मी एरवड्यात एंट्री मारणार. हॅशटॅग 302 कलम. ऐकलं हा पोरा अवघा
10-11 किंवा 12 वर्षाचा आहे आणि ज्या प्रकारे हा बोलतोय ना 302 वगैरे, झाट्याला 302 चा अर्थ माहिती नाही. आयपीसी 302 काय हे जर याला जर वाचता येत असते आणि जर कदाचित स्टडी केला असेल, आय डोंट नो त्याला कोणी सांगितलंय, कदाचित लोक जे याला इन्फ्लुएन्स करताय ना, जे बी मोठे इन्फ्लुएन्सर असतील याच्यावरती, याच्या पाठीमागे जे पण लोक असतील, जे याला हे बोलण्यासाठी प्रोत्साहित करताय, ते 100% याच्यापेक्षा डबल चुती आहे. कारण तुम्ही असं काहीतरी शिकवताय की जे शिकवलं नाही पाहिजे लहान पोरांना, आणि ही जर आत्ता जर याची मेंटॅलिटी असेल, ही जर प्रवृत्ती असेल, तर 100% कुठेतरी तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण करू राहिले लहान पोरांमध्ये. सुधरा जरा आणि चेंज करा यांचे माइंड, यांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा, यांना शाळेत पाठवा. हे जर एज्युकेटेड झाले तर भारत सुधरेल, नाही तर वाटतं 100% लागणारच आहे. कारण यांना बघून बाकीचेही लहान पोरं बिघडणारे, आणि ते कुठेतरी गुन्हेगारीकड किंवा असं अशी चुत्यागिरी करण्यासाठी ना प्रोत्साहित होणार आहे. आजकालची ती पण बालिश पोरं मला ट्रोल द्यायला लागली आहेत, त्यांची अजून नुन्नी उठत नाही. चुप, बिलकुल चुप. अरे चिकू, तुझ्याबद्दल काय बोलू, तुला स्वतःच बोचा अजून धुता येत नाही. मुतायला गेला तर 4 वेळेस चेन मध्ये तुझा चंगू मामा अटकतो, आणि तू लोकांबद्दल बोलतोय की तुमच्या नुन्या उठत नाही. तुझी नुन्नी उठते का अजून? नाही. गर्म नाही, कान बरं, तभी तो दुनिया याद रखिए. पहिली गोष्ट, तुझ्या डॉक्टर जेनी भुसकाट भरलंय ना त्याच्या बोचा भुसकाटवर, आणि आम्हाला काय कांड भेट करायची गरज नाही. पोलीस अशी पद्धतशीर गाण मारती ना, अबा बाबा, एक दांडा जर बसला ना तुझ्या, खरं सांगतो 10-15 दिवस उठायचं नाही तू परत. आजपर्यंत जितके छपरी रील्स तुम्ही पाहिले असतील त्याच्यात एक गोष्ट नोटीस करा, शेवटला जर स्लोमो प्लस VNF लुकझुक वाला लाइटिंग आणि त्यानंतर बीट वाला गाणं जर नसल, तर कदाचित त्या रील्स इनकम्प्लीट असतात. डायलॉग कॉपी करता कर, भेंचोदांना विचार कॉपी करून दाखवा, स्वतः साईला पिंजरी सलाम ढोकायला. ए हाड कुत्र्या हट. नाही रे बाबा, तुला नाही बोलत आहे, तुला नाही. याच्याबद्दल बोलत होते आमचं खोखो गैरसमज व्हायचा तुझा, तुला नाही बोलत, त्याला बोलत होतो, हे पायाला चावत होतो माझ्या. हरामी हो बेटा, काय बोलत होतो तू? डायलॉग वगैरे कॉपी करायचं? कोण करतंय डायलॉग कॉपी तुझे? आणि विचार पण नाही कॉपी करू शकत बाबा तुझे, तुझे विचार एकदम मान आहे, कॉपी करू शकत. कानाला खडा बाबा. नाही ए माझ्या प्रेमाच्या फुला, तुझ्या तोंडात देऊ का माझा फुला? अरे मला वाटलं की पुढची रील काहीतरी थोडी वेगळी येईल नाही का. ठीक आहे, छपरी येईल मला माहिती होते, छपरी कलेक्ट केलंय मी, पण इतकी पण तेच ना, परत तेच शिव्यांच्या भेंड्या. अरे काय चालवलंय तू? कमेंट मध्ये काही जण बोलतील, अरे तूच तर ते कंटेंट गोळा करून आणलंय, लोकांना तूच तर समोर आणलं. हा ठीक आहे, आणलं मीच आणलं, मी चुत्या नाहीये, मी तुमच्यासाठी कंटेंट आणलंय की अशी पण आहे इंस्टाग्राम वरती. असं सोशल मीडिया अशा प्रकारे बदलत चाललंय ते दाखवायचं होतं मला. छपरी आणि छपरीपणा काय असतो हे तर बाकीचे तर नॉर्मल आहे हो, ते केस अलीचं रंगवणं ते छाछू आहे, हे याला म्हणते छपरीपणा. हा असल छपरीपणा आहे, हा जर नसल ना आईला तुम्ही इंस्टाग्राम वरती फेमसच होऊ नाही शकत, ना होऊ शकत तुम्ही फेमस. बरबाद आहे तुमचं इंस्टाग्राम. काही पप्पांच्या पर्याय गाव उभार जाऊन घेत आहेत आणि करतात जंगल मे मंगल आणि बायो मध्ये टाकतात आय एम सिंगल, असं कसं चालेल बरं आई झावडे. हा पोई मिल गयाचा जादू आहे, हा शोधतो परफेक्ट छपरी. म्हणजे एवढे व्हिडिओ बघितले जरा बरे होते नाही घेते. हा एकदम परफेक्ट छपरी आहे, केस बिस ते दात बीत फुल विमल पान मसाला खतरनाक एकदम. हा अजय देवगणचा 100% अजय देवगणचा फॅन आहे, आणि जे कंटेंट आता वेळ यायची वाट नाही बघणार, डायरेक्ट येऊन तुला शॉट देणार, कळ का? अरे जामन झिंगे केला एवढा तू आहे, बड्या बड्या वाटण ढुंगण काय लाता. मम्मीकडे 2 रुपये मागितले तरी मम्मी लाटण फेकून मारित असेल. इंस्टाग्राम वरती मोबाईल काय भेटला, लागला लगेच कौतुक करायला. हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो, ही सेकंड केस आहे. या मुलाचं वय तितकंच असेल लईतलं 12-13 याच्या दरम्यानचा हा पोरगा आहे, किंवा 14 पर्यंत. तर हा आजार करोनापेक्षाही फास्ट पसरतोय. या शिवायच्या भेंड्या हे जे यांचं वक्तव्य आहे ना, जी गुन्हेगारीची भाषा ही आत्ता करताय ना, 100% ही जनरेशन झेड कुठेतरी पुढे जाऊन झंड होणार आहे. याला जबाबदार
फक्त आणि फक्त सोशल मीडिया आणि हे छोट्या इन्फ्लुएन्सर असणारे आणि यांना प्रोत्साहन देणारे जे पण आहे ना, खरं म्हटलं तर हे लोकांमुळे पुढे जात आहे, लोकांमुळे बिघडत आहे. आणि यांना प्रोत्साहन देणारे जे चुते आहे ना, त्यांना कळायला हवं की तुम्ही कशाला प्रमोट करताय. जॉन सोबत राहतो, आम्ही त्याला घडवतो आणि बाकीचे सगळे उडवतो. अरे माकडा आणि तोंडाच्या, 6 महिने झाले त्यापूर्वी तुझी मम्मी तुझं गुंड धुवून देत होती, आता कुठं तू बॉचल व्हायला शिकला? नाही तर चालला लोक घडवायला. आधी स्वतः घड, शाळेत जाय, आधी 10वी पर्यंत शाळा पूर्ण कर. अजून 5वी 6वी सुद्धा 5 झालं नसेल, लोक घडवायला निघालाय तू. मोबाईल काय लोकांच्या हातात पडला नाही तर लगेच शहाणे व्हायला लागले. 4-5 छपरी इन्फ्लुएन्सरच्या तुम्ही रील्स बघताय आणि तसंच बोलायला लागतात, तसंच वक्तव्य करायला लागतात. भाऊच्या गांडीला झालाय आजार आणि भाऊ काय म्हणतो, उठून सारा बाजार अर्निक झाटे. मला पण तेच म्हणायचं, झाटाने एवढे जे तुम्ही थोडस तोंड आहे ना जेवढं, ते आपल्या एक मराठीत मन आहे, लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नसतो, नाही तर तोंड फाटून जात. तर माझं असं म्हणणं आहे, लहान गांडीनी मोठा लंड घ्यायचा नसतो, नाही तर गांड फाटून जाते. बढिया था गुरु. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत येता रील्स बघितल्यानंतर कुठेतरी मी ही त्यांच्यासारखा सुरुवात केली होती, त्याच्यामुळे मी रील जास्त बघत नाही आणि परत मला मुळाचा त्रास होतोय कंटेंट बघितल्यानंतर. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. व्हिडिओला करूया आज इथंच एंड. भरपूर जण कमेंट सेक्शन मध्ये सजेस्ट करताय की डेली अपलोड करत जा म्हणून. डेली अपलोड करायचा प्रॉब्लेम असा आहे की मी शॉपवर असतो दिवसभर, रात्री आल्यानंतर मला जो फ्री टाइम भेटतो त्यात मी व्हिडिओ बनवतो पण, आणि परत एडिटिंगचा प्रॉब्लेम असतो, परत रात्रभर जास्त वेळ जागायला लागतं, परत दुसऱ्या दिवशी तेच सरळ गाणं, तेच शॉप वगैरे. तर मी कसं, जेव्हा मला फ्री टाईम भेटतो तेव्हा मी व्हिडिओ बनवत असतो, पण मी ट्राय करेल याच्यानंतर कन्सिस्टंट राहायचं की रोज अपलोड करण्याचा मी प्रयत्न करीन. तोपर्यंत स्टे ट्यून, टाटा, बाय बाय, सी यू, जय महाराष्ट्र. अख्ख्या ब्रह्मांडाला शनी बनून आमच्या बरोबर.